समाजाच्या आयोजकांसह 20 व्यक्तींविरुद्ध गुन्हा. लव्ह जिहाद, धर्मांतरण आणि गोहत्या विरोधी सकल हिंदू समाजच्या वतीने हिंदू जनाक्रोश मोर्चा 26 फेब्रुवारी दुपारी 3 वाजता सोलापूर शहरात काढण्यात आलेला होता. मोर्चा हाजी माई मस्जिद जवळ आल्यानंतर मशिदीच्या दिशेने कोणीतरी अज्ञान व्यक्तीने पाण्याची बाटली फिरकावली. याच बरोबर अफजान ज्यूस A1T हबीब हॉटेलवर दगड फेकल्याने खळबळ झाली. यात तणाव झाला आणि पोलिसांनी तात्काळ शांतता निर्माण केली. याबाबत काही नागरिकांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना म्हणाले, जर दोन धर्मामध्ये शत्रुत्वाचे व द्वेषाचे भावना वाढत असेल किंवा अतिसंवेदनशील भाग असेल तर पोलिसांनी त्या भागातून सदर मोर्चास मार्ग द्यायचेच नव्हते. यात हकीकत अशी की सकल हिंदू समाज सोलापूर मोर्चात सामील 4 ते 5 व्यक्तींनी मशिदीवर पाण्याची बाटली फेकून दोन धर्मामध्ये शत्रुत्वाचे व द्वेषाचे भावना वाढवून एकोपा टिकणेस बाधव होईल असे कृत्य केले आहे. काही दुकानांचे नाव असलेले बोर्डाचे लाइटिंगचे नुकसान केले आहे. सदर मोर्चात कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घेण्याची जबाबदारी सकल हिंदू समाज सोलापूरच्या आयोजकांची असताना त्यांनी त्यामध्ये हैगीचे कृत्य केले म्हणून आयोजक अंबादास लक्ष्मण गोरंडला याच्यासह 20 लोकांविरोध फौजदार चावडी पोलीस ठाण्यात कलम 152, 143, 147 आणि 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुय्यम पोलीस निरीक्षक देशमुख हे अधिक तपास करीत आहे. ब्युरो रिपोर्ट, जम जम न्यूज इंडिया. मोर्चा जा रहा था, अभी जो है ना कुछ लोग उसमें जो है ना रगड़ पे करे और जो है ना पानी बाटिया फिरका कर हमारा बोर्ड वगैरह सब नुकसान करे. बहुत ज़्यादा नुकसान हुआ बोर्डों का वगैरह. फिर डिपार्टमेंट क्या करी नहीं क्या? डिपार्टमेंट का इतने लोग रहे पर डिपार्टमेंट क्या करते? फिर अभी तुम गुना दाखिल करने लिए क्या इनके ऊपर? अभी देखेंगे तो क्या क्या होता है. अभी तो आए हम देख कर करेंगे.